देशातील घडामोडींसाठी महाराष्ट्र टाइम्स फॉर न्यूजला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हाय क्वालिटी नोटांसह ठाण्यात एक व्यक्ती अटकेत. 2000 नकली नोटा बदलण्याचा होता डाव. भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात नकली नोटा पाठविण्याचे षडयंत्र काही शत्रू राष्ट्र करत असतात. आज देखील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ठाण्यातील मध्यवर्ती असलेल्या गणेश सिनेमा येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सदर व्यक्ती ही नकली नोटा बदलून देण्यासाठी तयार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. सदर व्यक्तीच्या झडतीत 2000 रुपये मूल्याच्या एकूण 149 नोटा मिळून आल्या, ज्याची किंमत 2,98,000 रुपये आहे. महत्वाचं म्हणजे जप्त केलेल्या नोटा या अत्यंत हाय क्वालिटीच्या असून त्या विशिष्ट पद्धतीने बनविल्या गेल्याचे स्पष्ट होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर व्यक्ती या नोटांच्या बदल्यास खऱ्या नोटा घेणार असल्याचे सांगितले. त्याने या नोटा कुठून आणल्या आणि कोणाकडून बदलून घेणार होता याची माहिती पोलीस घेत आहेत. सदर आरोपीला 29 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दिनांक 17/11/2021 रोजी आमच्या पोलीस पथकाला काही गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की ठाण्यातील गणेश टॉकीज परिसरामध्ये एक इसम बनावट नोटांचा व्यवहार करण्यासाठी येणार आहे. तर या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला होता आणि एक इसम तिथे मिळून आला. त्याच्याकडे आम्हाला 2000 रुपयाच्या 149 नोटा, म्हणजे ज्याची व्हॅल्यू 2,98,000 रुपये इतकी होते, त्या नोटा मिळून आल्या. त्याच्याकडे त्या नोटांची चौकशी केली असता त्याने सांगितलं की त्याला एका माणसाने फोन करून, ज्याला तो ओळखत नाही, फोन करून सदरची रक्कम घेऊन गणेश टॉकीज येथे येण्यास सांगितली होती. इशाऱ्याप्रमाणे किंवा त्यांच्या ज्या साईन होत्या त्याप्रमाणे तिथे दुसरा माणूस येणार होता, त्याला ह्या नोटा द्यायच्या होत्या आणि त्याच्याकडून खऱ्या भारतीय चलनाच्या खऱ्या नोटा 1,80,000 रुपयाच्या घ्यायच्या होत्या. अशा प्रकारे त्यांचं ते डीलिंग होतं. पोलीस पथकाने तिथे ट्रॅप लावला, त्या माणसाला पकडलं, त्याच्या ताब्यातल्या नोटा ज्या आहेत त्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर नौपाडा पोलीस स्टेशनला बनावट नोटा ताब्यात बाळगल्या, व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो अटक आहे आणि दिनांक 29/11/2021 पोलीस कस्टडीत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, ठाणे. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.